लातूरकरांसाठी आनंदाची बातमी तिरुपतीसाठी आता लातूरहून नवीन रेल्वेगाडी उदगीर लातूरहून मुंबईसाठी ही दुसरी रेल्वेगाडी खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री व प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश तिरुपती बालाजी देवस्थानकडे जाणाऱ्या भाविकांसाठी आता लातूर मार्गे नवीन साप्ताहिक रेल्वेगाडी सोडण्यात येत आहे लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षापासून लातूरकरांची मागणी होती या मागणीला लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करीत पाठपुरावा केला होता आता या पाठपुराव्याला यश मिळताना दिसत आहे लातूर लोकसभा मतदारसंघातील प्रवाशांची सोय व्हावी या दृष्टीने ही रेल्वेगाडी खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूर लातूर रोड उदगीर मार्गे सुरुवात करण्याची मागणी केली होती त्या मागणीनुसार ही तिरुपती रेल्वे गाडी धावणार आहे उदगीर आणि लातूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी नवीन साप्ताहिक रेल्वे गाडी ही सोडण्यात येत आहे सोलापूर कलबुर्गी बिदर उदगीर लातूर पुणे मार्गे ही गाडी कुर्ला म्हणजेच लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल या दोन्ही गाड्या सुरुवात केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी लातूरकरांच्या वतीने आभार व्यक्त केले याबाबत मध्य रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्यामसुंदर मानधना यांनी दिलेली माहिती अशी की पंधरा डिसेंबर ते सतरा फेब्रुवारी दरम्यान सोलापूर लातूर उदगीर बिदर कलबुर्गी मार्गे तिरुपती ही साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी सुरुवात करण्यात आली आहे लातूरहून तिरुपतीसाठी रेल्वेगाडी सोडण्यात यावी अशी गेल्या अनेक वर्षापासूनची लातूरकरांची मागणी होती या मागणीला लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री म... रावसाहेब दानवे पाटील यांच्यासह प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करत पाठपुरावा केला होता याशिवाय रेल्वे विभागाच्या बैठकांमध्ये खासदार सुधाकर शृंगारे यांनी वेळोवेळी तिरुपती आणि मुंबई पुणे गाड्यांची मागणी केली होती या दोन्ही रेल्वेगाड्या सुरुवात झाल्याने खासदार शृंगारे यांच्या मागणीला यश आले आहे लातूर जिल्ह्यासह लोहा कंदार मुखेड या भागातून तिरुपती बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची गर्दी मोठी आहे या गाडीची सुरुवात करण्यात आल्याने भाविकांना सोयीचे होणार आहे जास्तीत जास्त भाविकांनी या गाडीने प्रवास करावा म्हणजे प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेल्या या गाडीच्या फेऱ्या वाढतील या दोन्ही रेल्वेगाड्यांचे आरक्षण सुरुवात करण्यात आले आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्रतिसाद दिल्यास या रेल्वेगाड्या नियमित करण्यास पाठपुरावा करता येईल असे आवाहन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले आहे बी न्यूज मराठीसाठी लातूरहून रिपोर्टर अस्लम झारेकर